संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या बाळेश्वर देवस्थान स्वागत कामानीचं उद्घाटन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आमदार डॉ सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, कृषी सभापती अजय फटांगरे, नवनाथ अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे असं म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे श्रद्धा असलेले बाळेश्वर देवस्थान हे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. थोरात कारखान्यानं उभी केलेली स्वागत कमान ही सदैव प्रेरणा देत राहील. माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्जन करत आहोत. ही कमान व्हावी यासाठी अजय फटांगरे, एक तरुण नेतृत्व, एक कर्तव्यगार नेतृत्व आणि या सर्व पठार भागाला एक चांगलं दिशा देणारं नेतृत्व अजय फटांगरे यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि तेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी लोकांना आश्वासित केलं, अनेक गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. आत्ताचं तर ही सुरुवात आहे, परंतु या निमित्ताने त्या चांगल्या गोष्टींची सुरुवात इथे झालेली आहे. त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी सतत या ठिकाणी पाठपुरावा केला आणि कारखाना सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमाने चेअरमन ॲडव्होकेट माधवरावजी कानोडे साहेब, व्हाईस चेअरमन श्री भाऊसाहेबजी कुटे आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ, गुगरकर साहेब, त्यांचे सर्व अधिकारी यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी कमान या ठिकाणी उभं केलं आहे. निश्चितच ॲडव्होकेट माधवराव कानवडे यावेळेस असं म्हणालेत की तालुक्यातील वैचारिक, आध्यात्मिक, शैक्षणिक विकासाचे वातावरण देखील येथील समृद्ध नेतृत्वामुळेच निर्माण झाले आहे. खरं म्हणजे आपण बाळेश्वरचा हा जो डोंगर आहे, कळसुबाईचा नंबर एकचा उंच डोंगर आणि नंबर दोनला बाळेश्वर आहे. समुद्र सपाटीपासून बाळेश्वरची जी उंची आहे ती कळसुबाईच्या नंतरची आहे, म्हणजे इतकं उंच हे ठिकाण आहे. आणि बाळेश्वरावर नितांत श्रद्धा असणारी या तालुक्यातली सर्वच माणसं आहेत. तसेच आमदार बाळासाहेब थोरात यावेळेस असं म्हणालेत की पठार भागाने कायमच विकासाच्या कामांना पाठिंबा दिला आहे. अजय फटांगरे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम केले आहे. जिल्हा परिषदेत त्यांनी आपल्या कामाचा ठसाही उमटवलाय. जनतेनेही यापुढे काम करणाऱ्यांच्या पाठी उभे राहिले पाहिजे. अनेक पोखरकर, अनेक फटांगरे, अनेक झुले तुम्हाला राज्यामध्ये अनेक ठिकाणी दिसतील. परिस्थितीनंच त्यांना शिकवलं, कठीण परिस्थिती, दुष्काळी परिस्थिती, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ते बाहेर गेले, अनेक ठिकाणी लौकिक आपला वाढवला. काय संबंध असं म्हटलं तर खरं सांगतो की कदाचित ऊस पिकला नसेल, पण घाम गाळायचं काम पठारातल्या खूप लोकांनी केलं या भागातल्या, हे मान्य करावं लागेल. आणि नंतर अजय फटांगरे यांचा खूप आग्रह सुरू झाला की आपण एक कमान इथं मोठी करूया, कारण आपल्या लोकांचा आग्रह आहे. आणि त्या पद्धतीनं ही कमान अत्यंत सुंदर अशा प्रकारची कमान उभी राहिलेली आहे. आपल्या सगळ्यांना या निमित्तानं या सगळ्या याच्यामध्ये निश्चितपणे आनंद होतोय. एक आजचा आपण पाहतोय की अजय फटांगरे जिल्हा परिषदला निवडून गेले. युवक काँग्रेसचा कार्यकर्ता, युवक काँग्रेसचा अध्यक्ष तालुक्याचा म्हणून त्यांनी केलेलं काम युवकांमधले खूप चांगलं, तालुक्यातल्या युवकांना खूप आकर्षित त्यांनी केलं. आणि जिल्हा परिषदला खरं जे नको नको म्हणत असताना उभं केलं. मी म्हटलं काय नाही लढायचं. आणि खूप मोठा विजय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं मिळालेला आहे. संघटनेमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला ही संधी मिळाली. मी आपल्याला सांगेल की पठार भागाचं एक वैशिष्ट्य आणखी राहिलंय की एक आमदारकीचं आहे का पिचर साहेबांचं सहकार्य आपल्याला रस्त्यामध्ये, याच्या बाळेश्वरच्या रस्त्यामध्ये चाललंय का डांबरीकरण होण्यामध्ये, याच्यामध्ये पुढाकार त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतला होता. पठार भागाचं एक आमदारकीची निवडणूक सोडली तर तालुक्याच्या जेवढ्या निवडणुका होतात त्यामध्ये 100% मदत ही आपल्या सगळी मंडळी करीत असते सांगतो. मग साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, शेतकरी संघ असेल, बाजार समिती येत असेल, अमृतवाणी बँक येत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल. आता जिल्हा परिषद थोडी थोडी गडबड झाली मधी, मी नाकारत नाही, परंतु त्यातून काय फायदा झाला नाही हे लक्षात आलं म्हणून अजय पुन्हा आला. तर ह्या सगळ्या ज्या निवडणुका होतात या मधल्या या निवडणुकांमध्ये थोडस कदाचित होत असेल आमदारकीचं बी आपण सांगतो, पिचर साहेबांनाच सांगितलं आतापर्यंत, त्या पद्धतीने तुम्ही मदत केलेलीच आहे. जिल्हा परिषदात थोडी गडबड झाली असेल परंतु बाकी सगळ्या निवडणुकांना भक्कमपणे पाठीशी राहण्याचं काम सगळ्या पठारातल्या सगळ्या मंडळींनी केलंय. म्हणजे आता त्याच्यात पठारात धरताना मी बोट्यापासून धरतो.
काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कुठेही अवघड प्रक्रिया न राबवता सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती, मात्र सध्याच्या सरकारने घोषणाबाजी करत अवघड व किचकट प्रणालीमुळे अजूनही 2 वर्षे कर्जमाफी मिळणे अवघड आहे। अजून पाऊस पाणी चांगलं होते, पिकं चांगले होते आणि आलेल्या पिकाला भाव चांगला मिळू दे, नाही तर आले तर ते आहेच कठीण। आता फसायचं कारण नाही हे लक्षात घ्या, आपल्याला शेवटी जो विकासाचं काम करील, चांगलं काम करील त्याच्या पाठीशी राहावं लागतं। आता पहा कांद्याचे बाजार वाढले ना, आता कांदा कदाचित पाकिस्तान मधून सुद्धा येईल, म्हणजे अशी पद्धती बरं का, लगेच आयात। काही झालं तर स्वस्तात मिळालं पाहिजे कोणाला, शहरांना। असा सगळा कार्यक्रम चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो। ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण आता ओळखलं पाहिजे, आपणच सुज्ञ आहात। कर्जमाफी आता फॉर्म भरायचे तुम्हाला सगळ्यांना, मी व्यवस्था केली तिथं यशोधनला, ती कर्जमाफी अशी आहे म्हणजे एवढी फॉर्म किचकट येतो तो भरता भरता नाकी नो, त्याच्यात 2 वर्ष फॉर्म भरण्यामध्ये जातील असं मला वाटतंय बरं का। आम्ही कर्जमाफी केली होती, फॉर्म म्हणजे काय, फॉर्म येता अर्थ तुम्ही लिहून द्यायचं थोडक्यात, म्हणजे बा माफीनामा लिहिल्यासारखा फॉर्म लिहायचा येतो तुम्हाला। आता काय, आता आम्ही व्यवस्था केलेली आहे, शेवटी असे जे 4 पैसे फायद्यात मिळणारे ते घेतले पाहिजे एवढंच आहे, पण ते काय फार सरळ कार्यक्रम असं काही समजायचं कारण नाही। फॉर्म भरणं या अर्थाने ज्यावेळेस कर्जमाफी झाली आपण 71,000 कोटीची, त्यावेळेस कोणता फॉर्म होता, सगळी आकडेवारी तुम्हीच सांगता ना, इतके इतके येईल तितकं तिथं, मग फॉर्म कशाला लागतो। जे आहे ना तुमच्या निकषाना माफ झालं असं जाहीर करून टाका, संपवा ना विषय, पण हे सगळं आता अटकली चाललेले आहेत आणि परत अटकलीवाले फिरतील, त्यांना सोपं आहे बरं का, त्यांना मत मागायचं आपलं इतकं अडचणीचं नाही, रस्ता करा नामुक करा, देवाचं नाव घ्यायचं फक्त, देवाचं धर्माचं नाव घेतलं का हे आपण धडा 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 मत दाखवून मोकळी। शेतकऱ्यांना हमी भाव द्या अशी मागणी करताना आगामी काळात तालुक्यातील विकास कामांना आपण गती देणार असल्याचीही ग्वाही आमदार थोरात यांनी यावेळी दिली। यावेळी बाळासाहेब शिंदे, रमेश गुंजाळ, अवधूत आहेर, संतोष मांडेकर, विलास कवडे, बापूसाहेब गिरी, बापू जाधव, रेवजी नाना घुले, सुहास वाळुंज, गणेश सुपेकर, तुळशीराम भोर, अर्जुन घुले, इंद्रजित खेमनर, भास्कर पानसरे, गोपीनाथ आगलावे, विनायक फटांगरे, MM फटांगरे, संदीप भागवत, तुकाराम फटांगरे आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर।